महाविकास आघाडीतर्फे व राष्ट्रवादीचे रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या सौजन्याने महाड पोलादपूर तालुका मर्यादित बैलगाडी स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी महाड तालुक्यातील काचले येथील बैलगाडी शर्यतीच्या माळावर करण्यात आले होते. यामध्ये 60 हून अधिक स्पर्धकांनी आपल्या बैलगाडीसह सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये 50,000, द्वितीय क्रमांकासाठी 30,000, तृतीय क्रमांकासाठी 20,000 तर चतुर्थ क्रमांकासाठी रोख रुपये 10,000 व सर्व विजेत्यांना मानाची आकर्षक ढाल असे बक्षिसाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेदरम्यान खासदार सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते हनुमंत उर्फ नाना जगताप, ठाकरे गटाचे विधानसभा अध्यक्ष श्री अमित मोरे आणि स्थानिक पातळीवरील आघाडीत सामील असलेले मनसेचे चेतन उतेकर यांची खास उपस्थिती लाभली होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार तटकरे यांनी आज या बैलगाडी स्पर्धेसाठी जमलेली गर्दी व उत्साह पाहता फक्त क्रिकेट स्पर्धांसाठीच नाही तर क्रिकेटला मागे टाकत अशा अनोख्या वेगळ्या धाटणीच्या स्पर्धेसाठी सुद्धा किती प्रचंड उत्साह व गर्दी जमू शकते हे आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने पाहावयास मिळाले असे गौरवोद्गार काढले. तसेच यावर्षी प्रथमच या स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे आयोजनात थोडीफार चूक झाली असेल असे बोलून त्याबद्दल उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करून पुढील वर्षी यापेक्षाही मोठ्या बक्षिसांच्या भव्य दिव्य अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन उपस्थितांना या निमित्ताने दिले. स्पर्धेमध्ये चोचिंदे गावच्या गाडीने प्रथम, वहूर द्वितीय, मोहोप्रे तृतीय तर उंदेरे येथील बैलगाडीने चतुर्थ क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजयी स्पर्धकांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर महाविकास आघाडीतर्फे सुभाष निकम, निलेश महाडेक, सोनल उतेकर, सौ अपेक्षा कारेकर, राकेश शहा, जयेश देशपांडे, ठाकरे गटाचे पद्माकर मोरे, रघुवीर देशमुख, सुभाष मोरे, काँग्रेसतर्फे धनंजय देशमुख, दिनेश जैन, वेदांत मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळच्या वेळेला अभूतपूर्व उपस्थितीमध्ये राहणारे माझ्या तमाम महाड पोलादपूर परिसरांतील रसिक बैलगाडा प्रेमी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, म्हणजे निकटच्या एका ज्येष्ठ सहकाऱ्याचं दुर्दैवी निधन झाल्यामुळे मी फारसं या ठिकाणी भाष्य करणार नाही, पण तरी पण मला समाधान माझ्या या दोन्ही तालुक्यांतील महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करायचं आहे की या तालुक्यातल्या कष्टकरी असलेला शेतकरी वर्ग अनेक वेळा वर्षाचे 12 महिने शेतीमध्ये राबत असतो, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये असणारी माणसं वेगवेगळी छंद करत असतात, वेगवेगळा आनंद घेत असतात, अनेकांना हजारो कोटी रुपयाच्या गाड्या घेण्याचा छंद राहतो, मोठे उद्योगपती विमानं त्या ठिकाणी घेत असतात, परंतु शेतीमध्ये राबणारा माझा बळीराजा आपल्या काळ्या आईची सेवा करत असताना पशुधन अधिक वाढवण्याचा प्रयत्न तो त्या ठिकाणी करत असतो. अशा वेळेला खिल्लारी बैलाची जोडी आपल्याकडे असावी, छकडा आपला आपल्याकडे असावा, असा पूर्वी आमच्याकडे छकडा म्हणायचे, इथे काय म्हणतात मला माहीत नाही, तर ते एक तऱ्हेचा एक छंद, एक तऱ्हेची ती आवड ही शेतकरी वर्गाच्या मनामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती असते. आपली गाय असेल, आपली म्हैस असेल, आपला बैल असतील, हे आपलं सर्वांकष पशुधन, आपल्या मुला इतकं मुली इतकं प्रेम देणारा शेतकरी वर्ग या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. पण आज हे सगळं प्रांगण बघितल्याच्या नंतर नाना मला ही खात्री झाली की क्रिकेटला सुद्धा मागे टाकेल याच्यापेक्षा जास्त ग्लॅमर कशाला आहे तर ते माझ्या बैलगाडी स्पर्धा. तिथे जर कोट्यावधी रुपयाच्या बक्षिसाची खैरात, कोट्यावधी रुपये म्हणजे मोस्तयाडांना जितके बक्षीस असतात, IPL मध्ये एखाद्या खेळाडूचा लिलाव सुद्धा 8-10 कोटी वरती जातो, पण इथे मात्र पैशाचं तेवढं गणित नसेल, पण प्रेक्षकांचं आणि रसिकांचं गणित कुठं आहे तर ते इथे आहे. आणि त्याच्यामुळे या स्पर्धेच्या बाबतीमध्ये एक वेगळं कुतूहल माझ्यासारख्याच्या मनामध्ये होतं, कारण इतक्या वर्षामध्ये मी राजकीय क्षेत्रामध्ये वावरलो पण बैलगाडी स्पर्धेला कधी उपस्थित राहण्याची फारशी संधी मिळाली नाही. तुम्ही पाहत आहात
विस्टा न्यूज मराठी।